नमस्कार, तराळ व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीला विचारण्यात येणारे महत्त्वाचे 10 चालू घडामोडी बघणार आहे. सर्वांनी चालू घडामोडी एका वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. चला तर आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चला तर सगळ्यात पहिला प्रश्न बघा. अलीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तुम्ही प्रश्न पाहिल्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. चला, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अजय कुमार यांची रिझर्व्ह बँकेचे म्हणजे RBI चे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला दुसरा प्रश्न बघा. अलीकडे रशियात होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकसाठी कोणत्या अभिनेत्याची भारताचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड झाली आहे? तर जो कोणता अभिनेता आहे त्या अभिनेत्याचं नाव तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. चला तर त्या अभिनेत्याचं नाव काय आहे बघा. सोनू सूद याची ऑलिम्पिकसाठी भारताचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड झालेली आहे. चला तर बघा तिसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. कोणत्या वयात लोकगायिका आणि गीतकार नॉन्सी ग्रिफिन्स यांचे निधन झालेले आहे? तर त्यांचं वय काय आहे मित्रांनो, उत्तर बघू शकता, 68व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. चला चौथा प्रश्न बघा. अलीकडे कोणत्या वयात जर्मनीचे महान फुटबॉल गेर्ड मुलर यांचे निधन झालेले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे 75व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. पाचवा प्रश्न बघा. अलीकडेच टेस्ट हॉलमध्ये 70 वर्षात 5 विकेट घेणारा सर्वात वयोवृद्ध वेगवान गोलंदाज बनला आहे, तर कोण बनला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जेम्स अँडरसन हा बनलेला आहे. चला तर सहावा प्रश्न बघा. अलीकडेच इंडिया रेटिंग्स अँड आणि रिसर्चने अंदाज लावला आहे की भारताचा आर्थिक विकास दर 2021 व 2022 किती टक्के असेल? तर असे प्रश्न जास्त करून भरतीला येतात मित्रांनो. मुंबई रेल्वेला देखील असे प्रश्न विचारण्याचे जास्त प्रमाण आहे. तर किती टक्के दर आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 9.40%. ठीक आहे, चला तर बघा सातवा प्रश्न. मुलांना इंटरनेट सुरक्षितेबाबत जागरूक करण्यासाठी गुगलने अलीकडे कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? त्या कार्यक्रमाचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. चला तर याचं योग्य उत्तर आहे ग्लोबल किड्स सेफ्टी प्रोग्राम. असे प्रश्न जर भरतीला आले तर तुमचा एक मार्क निश्चितच होईल मित्रांनो. चला आठवा प्रश्न बघा. अलीकडे 12 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. चला नववा प्रश्न बघा. अलीकडे CISFचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सुश्री मीना सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला दहावा प्रश्न बघा. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणते नवीन डिजिटल पेमेंट सोल्युशन सुरू केले? 100% हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार मित्रांनो, कारण बिटकॉईनवर देखील प्रश्न दौंड SRPF 5 आलेला होता, त्याच्यामुळे यावर देखील प्रश्न येऊ शकतो. चला तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला क्लिक करा, जॉईन करा, त्याच्यामध्ये रोज तुम्हाला चालू घडामोडी मिळतीलच. चला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ई रुपी हे नवीन डिजिटल पेमेंट सुरू केलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारे गुगल पे, फोनपे, भीम ॲप किंवा इतर वेब मनी, पेपल अशा प्रकारचे जे ऑनलाईन जे डिजिटल पेमेंट सोल्युशन आहेत, त्याचप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन डिजिटल पेमेंट सोल्युशन सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे ई रुपी. चला तर 10 चालू घडामोडी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा आणि पटकन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. असेच रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा.